दोन दिवसांपूर्वी आधी तू कुंकू लाव मगच मी तुझ्याशी बोलेन हे मनोहर भिडे अर्थात भिडे गुरुजींचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे. याच्यामध्ये अनेक मीम्स देखील व्हायरल होतात. मात्र या विधानाचा सर्व स्तरातून विरोध केला जातो आहे. आज पुण्यामध्ये बालगंधर्व परिसरामध्ये काँग्रेस महिलांनी या वक्तव्यावर निषेध नोंदवत मनोहर भिडेंना कुंकू लावून याचा निषेध केलेला आहे. विचारतो मना भाऊ तुमची सुनबाई अमृताताई देवेंद्र भाऊंची बायको घरात ना सुरुवात करा ना मग पत्रकारांना आम्हाला सांगा टिकली लावा अमृता तुमच्या समोर तशीच येते ना सुनबाई आमच्या महाराष्ट्राच्या वहिनी आहेत त्यांनी पण टिकली कुंकू लावला पाहिजे ना. पहिले घरात ना सुरुवात करा आणि सगळ्यात पहिलं आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण. आम्हाला संविधानाने हक्क दिलाय कसं राहायचं काय घालायचं. आज तुम्ही कुंकू म्हणताय उद्या म्हणतील जीन्स घालू नका टी शर्ट घालू नका डोक्यावर ना पदर का तालिबान आहे का तालिबान आहे. भारत देश आहे. भारत देशामध्ये आंबेडकर फुले शाहू यांच्या विचारांनी महाराष्ट्र भारत हा चालत असतो. तेव्हा मने भिडे ठरवणार नाही बायकांनी कुंकू लावायचं का नाही लावायचं. आणि तुम्ही भारत मातेच्या गोष्टी करताय तुमची भारत माता तर धर्मांध करून टाकली आहे तुम्ही. आमची भारत माता सगळ्यांना सामावून घेणारी आहे. तुमची भारत माता तुमच्यासारख्या माथेपरू धर्मवेड्यांनी तिचं नाव खराब करायला घेतलेलं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही सगळ्या भारत माता आहेत. आम्ही सगळ्यांनी आता टिकल्या काढल्या त्याचं कारण एकच आम्ही सगळ्या भारताच्या भारतीय मुली आहोत भारताच्या मुलात. पण आम्हाला मना भिडेसारखा माथेपुरी माणूस शिकवू शकत नाही की टिकली लावा माझ्याशी बोला. अरे बाबा आम्ही तुला सांगतो का तू कोणत्या ब्रँडचं धोतर घालतो तू हे घालू नको तू रूपाचं बनियन घाल का रूपाचं अंडरवेअर घाल बोलतो का आम्ही. आम्हाला देणं घेणं नाही ना तुला काय देणं घेणं आहे. बायका कुंकू लावतात किंवा नाही लावतात हा सरासर महिला पत्रकाराचा नाही समस्त महिला जातीचा अपमान आहे. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जोरात आंदोलन घेणार आहोत.